मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपण मंदिरात गेलो की भगवंतांचे दर्शन करतो, डोळ्याने पाहून हात जोडून आपण भगवंतांचे दर्शन करतो, किंवा जर मंदिरात जायला जागा असेल तर आपण मूर्तीला स्पर्श करतो, हाताने स्पर्श करून आपण दर्शन घेतो, किंवा पायावर डोके टेकून आपण भगवंतांचे दर्शन घेत असतो। मंदिरातील मूर्तीच्या चरणाशी मस्तक टेकवून किंवा हाताने स्पर्श करून देवदर्शन करणे हे कितपत योग्य आहे, त्यामागे काही शास्त्र आहे का? हिंदू धर्म व त्याचे पंथोपपंथ यामध्ये कुठेही देवांना स्पर्श करणे हा विधी दिलेला नाही। दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, साधकांचा मायबाप, दर्शने हरिताप इत्यादी प्राकृत वचनात देखील दर्शन हेच ग्राह्य आहे। स्पर्शनाचा मात्र सर्वच दृष्ट्या निषेध आहे, कारण एकाच मूर्तीला अनेकांनी सतत हाताने स्पर्श किंवा मस्तकाने स्पर्श केल्यास त्या मूर्तीचे पाय झिजून ती मूर्ती पूजेला अयोग्य ठरते। शिवाय पायांची झीज झाल्यामुळे मूर्तीची बैठक ढिली होऊन ती मूर्ती केव्हाही कोसळून पडू शकते। मानवाने चिंदीने बनवलेल्या दगडी मूर्ती तर स्पर्शाने फारच लवकर झिजतात, पण वाळूपासून बनलेल्या ज्यांना स्वयंभू म्हणतात अशा मूर्ती देखील काही शतकांनी झिजतात। शालिग्राम व बाणांनी बनवलेल्या मूर्ती व लिंगे लवकर झिजत नाहीत, पण पायावर सतत स्पर्श होत गेल्यास त्यांचीही कालांतराने झीज होते। यास्तव मंदिरातील मूर्तीला एकदा स्नान घालून किंवा पुसून अलंकारादिकांनी सजविल्यावर पुन्हा त्या मूर्तीला दिवसभर कोणीही स्पर्श न केल्यास त्या मूर्तीतील देवत्व अधिकाधिक जागृत होते। ज्या मूर्तीवर आधुनिक विजेच्या दिव्यांचा प्रकाश पडत नाही व ज्यांचे दर्शन किमान 25 पावलावरून घेतले जाते अशा मूर्तीतील देवत्व अति जागृत असून तो देव मनोकामना पूर्ण करतो किंवा नवसाला पावतो अशी समाजाची दृढ धारणा आहे व त्या धारणेला अनुकूल असे अनुभवही येतात। देवाच्या पायांना व अंगाला स्पर्श करण्याचा आग्रह धरणे म्हणजे परमार्थापासून दूर पळण्यासारखे आहे, पण अंधश्रद्धेपुढे इलाज नाही। दूरदर्शन यंत्रापासून 10 पावले दूर राहून त्याचा आनंद घ्यावा असे कोणी सांगितले तर लगेच पटते, पण मंदिरातील मूर्तीपासून दूर उभे राहून दर्शन घ्यावे ही कल्पना मनाला भावत नाही, कारण आजपर्यंत शास्त्रात सांगून तशी हाकाटी प्रकर्षाने कुणी केलेली नाही। ज्यांनी देवस्पर्शनाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यांचा धिक्कार करण्यात आला। श्रद्धेला तडा जातो या नावाखाली काही मूर्तींना सर्रास स्पर्श करण्याची प्रथा अद्यापही चालू आहे। ती तशी चालू ठेवायची असेल तरी निदान चांदीच्या किंवा अन्य टिकाऊ धातूच्या आवरणाखाली देवाचे पाय झाकून मग वरून दर्शन करण्याची प्रथा चालू करावी, अन्यथा महाक्षेत्रातील मूर्ती आकस्मिकरित्या कोसळून श्रद्धेलाही महातडा जाण्याची आपत्ती कोसळू शकते। हल्ली बहुतेक मंदिरांमध्ये मूर्तीला स्पर्श करण्याची प्रथा बंद झालेली आहे, पण ज्या मूर्तींना दिवसातून 2-3 वेळा पंचामृताने स्नान घातले जाते त्या मूर्तीला अवयव भंगाची शक्यता असते। अशा वेळी काही मूर्तींना वज्रलेप केला जातो, वज्रलेप करूनही काही वर्षांनी त्या मूर्तींना पुन्हा झीज चालू होते। यास्तव सर्वांनी मिळून मंदिरातील मूर्तीला स्पर्श न करण्याची आपणहून प्रथा पाडणे अगत्याचे ठरते, म्हणजे मूर्तीला हात न लावता कोणत्याही प्रकारे स्पर्श न करता लांबून हात जोडून दर्शन घेणे हे सर्वात योग्य आहे। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा, तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।